नमस्कार, मी मधुरा. मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ते बघतो. तर गेल्या भागामध्ये आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघितलं, आता कटाची आमटी. तर हे जे डाळीचं पाणी आहे हे काढून घेतलेलं आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवलं होतं पुरणपोळी करण्यासाठी जी चणा डाळ शिजवतो त्याचं पाणी आपण काढून घेतो आमटी बनवण्यासाठी. आता माझ्याकडे इथे 1/2 कप सुकं किसलेलं खोबरं आहे, हे घालूयात पॅनमध्ये आणि छान याला सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं. आणि खोबरं मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे, रंग खूप सुरेखाला आहे. आता हे मिक्सरमध्ये घालून याची बारीक पूड करून घ्यायची. आता फोडणी घालायची. फोडणीसाठी 1 चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये खडा मसाला घालूयात, 1 दालचिनीचा तुकडा, तमालपत्र 1-2 ते 3, 2 ते 3 काळी मिरी आणि लवंग. या फ्रेश मसाल्याने फ्लेवर खूप छान उतरतो आमटीमध्ये. थोडासा शिजवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. आणि आता मोहरी घालायची 1/2 चमचा. मोहरी तडतडली पाहिजे छान, म्हणजे मग फोडणी खमंग बसते. मोहरी छान तडतडलेली आहे. आता जिरं 1/2 चमचा, हिंग चिमूटभर. गॅस बंद करते म्हणजे मसाले आपले पुढचे करपणार नाही. हळद, कढीपत्ता, त्यानंतर गोडा मसाला आणि लाल तिखट. गॅस बंद आहे, गॅस बंद करून हे जिन्नस घातलेत. गॅस चालू ठेवून खूप कडकडीत तेलामध्ये घातलं तर हे करपू शकतात आणि रंग बदलू शकतो मस्त. आता हे व्यवस्थित मिसळून झालं की यामध्ये आपण घालतो हे पाणी, डाळीचं पाणी. कटाची आमटी थोडीशी पातळ सरत असते. आता यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं. तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. आता हे सुकं खोबरं जे आपण भाजून मिक्सरला फिरवून घेतलं होतं त्याची पूड घालूयात. आता यामध्ये 1-2 चमचे चिंचेचा कोळ घालायचा. चिंच पाण्यामध्ये भिजवून ती मॅश करून त्याचा जो पल्प निघतो तो घालायचा. चिंचबरोबरच गुळाचा खडा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि 7 ते 8 मिनिट छानपैकी उकळून घ्यायचं. हे आमटी जेवढी उकळतं तेवढी त्याचे स्वाद किंवा फ्लेवर छान उतरतो, त्यामुळे 1 मिडियम हीटवर 7 ते 8 मिनिट मस्तपैकी उकळून घ्यायचे. आता इथे मीडियम हीटवर जवळजवळ 7 ते 8 मिनिट मी मस्त उकळून घेतले. जेवढे तुम्ही छान उकळाल तेवढा त्याचा फ्लेवर छान रिलीज होईल मसाल्यांचा, मस्त असा स्वाद येतो याचा. आता तुम्ही इथे बघू शकाल यामध्ये आपण वाटण अजिबात घातलेलं नाही आहे, तरी याला तवंग किंवा कट खूप सुंदर आलेला आहे. परफेक्ट अशी कटाची आमटी झाली आहे, मस्तच. पुरणपोळीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर पण खूप छान लागते, किंवा वाटीमध्ये घेऊन असेच वरपून पिऊ शकता. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे व्हिडिओ लाईक करून कमेंटही करू शकता, शेअरही करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.